आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघा, तुम्हाला असं आज जाता येणार नाही. अहो, आम्हाला स्वानंदी देसाई यांना फक्त 5 मिनिटं भेटायचे. अहो, ऑफिस आर चालू आहेत, तुम्हाला आज जाता येणार नाही. अहो, स्वानंदी देसाई यांना फक्त 5 मिनिटं भेटू द्या प्लीज. काय का माझं सुजित सरांच्या येण्याची वेळ झाली, उगाच प्रॉब्लेम होईल. प्लीज प्लीज, आम्हाला फक्त 5 मिनिटं भेटायचं. स्वानंदी देसाई आल्या, चला चला चला. स्वानंदी देसाई मॅडम, ऐका ना, 5 मिनिटं बोलायचं. काय गोंधळ चालला इकडे? प्लीज अजय, हे काय सुरू आहे सगळं? सुजित सर, महिला संघटनेची माणसं आली आहेत, त्यांना स्वानंदी मॅडमना भेटायचं होतं. स्वानंदी. सुजित सर, तुम्ही कधी परत आलात? स्वानंदी, हा काय गोंधळ चाललाय ऑफिसमध्ये? ही माणसं ऑफिस प्रिमाइस मध्ये आली कशी? हे बघ, हे पोलीस स्टेशन किंवा कोर्ट नाहीये. हो, ती लोक ठीक आहे, ते आलेच आहेत. प्लीज तुझ्या केबिन मध्ये घेऊन जा. तुम्हाला तिथे जाऊन जे काही बोलायचं ते बोला, इथे गोंधळ नको आहे मला. तुम्हाला जे काही बोलायचं ते शांतपणे बोला. ऑफिस मधलं काम डिस्टर्ब होता कामा नाही. ओके? हो सर. स्वानंदी प्लीज. परत होता कामा नाही अजय. हो सर. जा. मानणार आहे या स्वानंदीला? कुणालाही गोळात घेऊ शकते ही. बघ ना, म्हणजे ही कोण कुठली माणसं तिला मदत करायला आली आहेत, तेही खरं खोट सिद्ध झालेलं नसताना सुद्धा. तिच्याबद्दल चांगलं बोलतेस की मला घाबरवतेस? हे तू वातावरण बघताना सुजित, मीच घाबरली आहे हे खरंच. स्वानंदी मॅम, तुम्ही हे जे काही पाऊल उचललंय ना ते अतिशय योग्य आहे. आणि आम्ही सगळे इथे तुम्हाला सांगायला आलो आहे की या लढ्यात तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. आणि तुम्हाला सपोर्ट करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि या सगळ्या गोष्टीसाठी जी जी काही मदत लागेल ती सगळी आम्ही करायला तयार आहोत. बाकीचे लोक तुम्हाला फक्त धीर द्यायला पुढे येतील, पण मदतीचा विषय आला ना कोणीच मदत करणार नाही. पण आम्ही ठरवले या सगळ्या केससाठी जो काही खर्च लागेल तो सगळं आम्ही करायला तयार आहोत. आणि हो मॅम, तुमच्या प्रेग्नन्सीचा सुद्धा आम्ही खर्च उचलणार आहोत. तुमच्यासारख्या अनेक स्त्रिया या यातना भोगत असतील, पण भीतीने समोर येत नसतील. तुमच्यामुळे आता हिमतीने त्या समोर येतील.